सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी आता जोरदार सुरू आहे. आपल्यासोबत खासदार उदयनराजे आहेत. उदयनराजेंशी आपण बोलणार आहोत. महाराज काय सांगाल आता प्रचार प्रचार शिगेला पोचलाय. काल नरेंद्र मोदींची मोठी सभा साताऱ्यात झाली. एकूण काय वातावरण वाटते, कशी परिस्थिती आहे सध्याची? झालं तर निकाल काय, निकाल लागला. उत्स्फूर्त प्रतिसाद, त्याचं रूपांतर उद्या कालच्या विजय सभेत झालं. आता फक्त औपचारिकता राहिली मतदानाची 7 तारखेची आणि मतमोजणीची 4 तारखेची. तुम्ही एकीकडं फक्त औपचारिकता राहिली असं म्हणताय, पण गेल्या काही दिवसांपासून यशवंत विचार या एकाच वाक्यापाशीच हे राजकारण जिल्ह्याचं फिरताना दिसतंय. तुम्ही कसं बघताय सगळ्याकडे? नाही, यशवंत विचार, यशवंतराव चव्हाणचे विचार म्हणजे यशवंत विचार, लोक कल्याणाचे विचार होते त्यांचे, भ्रष्टाचाराचे बाजूने विचार नव्हते. आणि जे काय ते आता जे कोण त्याची त्यांचं म्हणजे यशवंत प्रचार करते आणि असं हे समर्थन करत असेल तर त्यांचे हे यशवंत विचार असूच शकत नाही. त्यांचे कुठले तरी स्वतःचे विचार असावेत असं मला वाटतं. तुम्ही 2 दिवसापूर्वी मागणी केली की आत्तापर्यंत यशवंतराव चव्हाण यांना जो आपल्या देशातील मानाचा पुरस्कार आहे तो पुरस्कार दिला गेलेला नाही, त्या पुरस्काराची तुम्ही मागणी केली. पण काल जी वाईमध्ये सभा झाली त्या सभेत शरद पवारांनी या गोष्टीचा उच्चार केला की आज मोदी साताऱ्यात आहेत, आज मोदी या पुरस्कार देत आहेत किंवा पुरस्कारची घोषणा करतात. सध्या तसं होत नाही हो, सगळ्याला प्रोसिजर असते, यांना प्रोसिजर माहीतच नाही. प्रोसिजर तोडून घ्यायची. भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्धपणे चालणारा, शिस्तित आणि शिस्तित नाही पण शिस्त मानणारा पक्ष आहे. त्याची कमिटी असती, त्याच्या पुढं ते जावं लागतं, मग ते कमिटी न देणार आणि ते मग ठरणार. मी काल मी त्यांना जसे जेव्हा ते आले आणि माझ्या म्हणजे ते विराजमान झाले व्यासपीठावरती, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं. ते म्हणलं आपण खरंच आहे, ज्यावेळेस आपण दिल्लीला याल त्यावेळेस मला आठवण करून द्या, करू. गेल्या 10 वर्षामध्ये हा तुम्ही खासदार असताना हा विचार कधी आला नाही आणि आज निवडणुकीच्या तोंडावर आला अशी टीका त्यांनी तुमच्यावर केली. अ आला आत्ता आला थोडं. मग जे ज्यांनी जे स्वतःला मानसपुत्र म्हणून घेतात हा प्रश्न त्यांना काय विचारत नाही? बरा आला माझा आत्ता, मला सुचलं आत्ता. ते सुचलं का ते पण सांगतो. मला वाटत होतं माझ्या मनात ते होतंच, कुणकुण होतीच, पण ज्यांनी जे मानसपुत्र म्हणतात म्हणून घेतात त्यांना काय एवढे वर्षात सुचलं नाही? 2 नंबरचा हे जगा देशातला जो पुरस्कार आहे पद्मविभूषण, स्वतःचे त्याचे मानकरी ते आहेत. मग नको का त्यांनी त्यावेळेस विचार करायला हवा की आपले जे मानस पिता आहेत त्यांना भारतरत्न मिळायला पाहिजे, ते का नाही? आणि तो प्रश्न तुम्ही मला विचारला त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आज नेमकी नरेंद्र मोदीजींची जी सभा ही सातारा जिल्ह्यात आणि ते सुद्धा यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत होत होती आणि ते त्याला त्या ठिकाणी तो मान्य मानणं हे मी उचित समजलं आहे. काय तर गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांचे सातारा जिल्ह्यातले दौरे जास्त आहेत, मग ॲज कम्पेअर ह्याच्या आधीच्या निवडणुकांनी आत्ता जिल्ह्यामध्ये शरद पवारांनी फार मोठ्या प्रमाणात सभा घेतलेल्या आहेत, दौरे घेतलेले आहेत. काय वाटतं की हा मतदारसंघ त्यांनी प्रतिष्ठेचा केला आहे असं वाटतं? नाही, त्यांच्याकडे आता मुळात मतदारसंघ आहेत किती मला त्याचे आता मला मोजले पाहिजे, 1, 2, 10 पण नसतील मला वाटतं. 10 आहेत मला नाही वाटत, या असतील ते थोडेफार आहेत. आता प्रेस्टिज गेलं काय त्यांचं आहे, कोणी लोकशाही आम्ही कसं थांबू शकतो? उद्या कोपरा 10, 4, 40 घेतील, कोपरा सभा घेतील. कालच्या वाईच्या सभेमध्ये तुमच्या कॉलर उडवण्यावरनं सुद्धा टीका झाली की उदयनराजे सकाळी कॉलर उडवतात का संध्याकाळी कॉलर उडवतात, यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंडेड असतात. हो, मी नेहमीच कॉलर उडवतो कारण की मी कधी लोकांच्या हिताच्या विरोधात काही केलं नाही. माझी सवय जवळी झाली, मी सकाळी उडतो, दुपारी उडतो, पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उडतो, रात्री झोपताना नाईट सूट, रात्री नाईट सूटला कॉलर होतो, ते असंच सवय लागून गेली ना, झोपेत पण असं जर करतो काय त्यात जोडून. आणि त्यांनी संकेत दिले त्याच्यामुळे, तुम्ही लक्षात घ्या त्याच्या मागचं मेन मुद्दा तुम्ही विसरून गेला की आम्ही दिलेला हा जो उमेदवार आहे हा चुकीचा चुकून माकून आम्ही दिला गेला आमच्याकडनं आणि उदयनराजेच योग्य उमेदवार आहेत, त्यांनाच आपण त्यांनाच मतदान करा, हे संकेत असतात. आणि त्यासाठी ते मी निवडणूक माझी निवडणूकचं मुख्य प्रचारक म्हणून ते
एवढ्या सभा ह्या माझ्या मतदारसंघात घेतात की उदयनराजे वाटेल त्यापेक्षा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आले पाहिजे. एकूणच जो भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, जो तुमचे विरोधी उमेदवार आहेत शशिकांत शिंदे त्यांच्यावर होते, त्याच्यावरून भाजप कुठेतरी रडीचा डाव खेळते अशा पद्धतीची टीका होती. नाही, रडीचा डाव आम्ही कशाला कोण खेळते? भाजप आणि मित्रपक्ष किंवा महायुती कशाला रडीचा डाव? अहो, यांनी लोकांना रडवण्याचा डाव केला, रडवण्याचा. लोक आता मागणी करतात ते आम्ही कशाला करतोय? ज्या माथाडीच्या जीवावरती यांनी एवढं केलं त्या माथाडींचा विसर पडला? अण्णासाहेब कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचं काही ही जी संघटना स्थापन केली माथाडीची, ह्या कारणासाठी केलं का? माथाडींना माझे जे माथाडी माता भगिनी आणि तरुण मित्रांना माझी एकच विनंती आहे, तुम्ही आता मला पाहत असाल पण एक सांगतो, त्यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील आणि रमेश पाटील हे तिथं आहेत, यांनी त्यांना पण बाजूला केलं त्या माथाडी युनियनमधनं. आणि मग विचार केला पाहिजे की ते दोन जे आहेत त्यांना त्यांच्या पाठीशी तुम्ही राहिलं पाहिजे. आता हे जेवढं आहे 4,000 म्हणजे ते काय शिल्लक ठेवणार नाही. या निवडणुकीतला तुमचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे जिल्ह्याच्या अनुषंगाने? सातारा माझा म्हणजे जिल्ह्याचा विकास, आणि त्याकरता कृष्णा नदीचं शुद्धीकरण, टुरिझम, IT पार्क, इंडस्ट्री, सगळ्या गोष्टी आम्ही आता मोठ्या प्रमाणात जो ओघ आहे तो साताराच्या दिशेने आहे, हे आणणार. बोलणं चाललं आहे आमचं सगळ्यांशी. गेल्या काही दिवसांपासून जो हा एक शिवसेना पक्ष असेल जो कुठला किंवा राष्ट्रवादीचा पक्ष फुटून बाहेर आला, त्यामुळे एक सहानुभूतीची लाट आहे अशा प्रकारची एक चर्चा होती, याकडे तुम्ही कसं कुठली सहानुभूती आहे? काहीतरी सहानुभूती भ्रष्टाचार करायचा आणि मग म्हणायचं काय प्लीज आहे परत होणार नाही, एवढ्या वेळ माफ करा, एवढं एवढं केलं आहे, कोण ऐकणार आहे? त्याच्यामुळे नुकसान किती लोकांचं झालं ते तुम्ही बघणार नाही का? लोक शिष्टाचाराच्या बाजूनी मतदान करतात, भ्रष्टाचाराच्या बाजूनी करत नाही. तुम्ही तरी कराल का? मग यांना यांचंच मत मिळणार, दुसरं कोणाचं मत मिळणार नाही. आणि जे लोक त्याला मतदान करतील म्हणजे ते त्यांनी सुद्धा भ्रष्टाचार केला आहे असंच म्हणावं लागेल. हे होते खासदार उदयनराजे भोसले. लोक शिष्टाचाराच्या बाजूने मत देतील, भ्रष्टाचाराच्या बाजूने नाही, अशी एका वाक्यात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ओंकार कदम, साम टी न्यूज, सातारा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.